दादा आपण मग अशी नैसर्गिक आणि मानव निर्मित पदार्थांबद्दल बोललो, त्यातले अजून फरक सांग ना रे। सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक म्हणजे नैसर्गिक गोष्टी या निसर्गातील घटकांपासून बनलेल्या असल्यामुळे त्या पर्यावरणपूरक असतात. मानवनिर्मित गोष्टीवर प्रक्रिया झालेली असल्यामुळे त्यांच्यातले नैसर्गिक एलिमेंट्स कमी झालेले असतात. म्हणजे बघ, झाडाचं लाकूड आणि आपल्या घरातलं टेबल. लाकूड आपल्या हाताला खरखरीत लागतं, पण टेबल त्या मनानं गुळगुळीत लागतं, हो का नाही? ओके, अजून मानवनिर्मित गोष्टींना जास्त देखभालीची गरज असते, नैसर्गिक गोष्टींना तशी देखभालीची कमी गरज असते. हे बघ, सध्या आपण कार दुचाकी वापरतो, बरोबर, त्यामुळे किती प्रदूषण होतं. पण पूर्वी जेव्हा बैलगाडी घोडागाडी अशी वाहनं वापरत तेव्हा प्रदूषणाचं प्रमाण कमी होतं का नाही? तसंच आता बघ, या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणली, ती का माहिती आहे तुला? अगं, या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याला सोयीच्या वाटतात, वापरायला सोप्या वाटतात, पण सहजपणे त्यांचं विघटन होत नाही. त्या पर्यावरणासाठी हानिकारक असतात. पण आपण त्याऐवजी कापडी पिशव्या वापरतो की नाही आता? त्यासुद्धा वापरायला सोप्या असतात, त्यांच्या देखभालीचा खर्च कमी, आणि तुमच्याच भाषेत सांगायचं तर त्या रियुजेबल असतात. म्हणजे त्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करू शकतो, त्यामुळे बचत होते आणि पर्यावरणाची हानीसुद्धा टळते. खरंच रे दादा, नैसर्गिक गोष्टी किमतीनं स्वस्त असतात, कारण त्यांच्या प्रोसेसिंगची किंमत द्यावी लागत नाही. म्हणजे तुळशीचा पाला किंवा काढा आपण घरी करून वापरतो, पण तोच जेव्हा आपण बाजारातून कप सिरप विकत आणतो तेव्हा त्यात तुळशीचा अर्क असतो, पण तो प्रक्रिया करून तयार केलेला असतो. कळलं दादा, मला हा धडा पण समजला. आता उद्या वर्गात मॅडम काही पण विचारू दे, माझा हात पहिले वर असणार. शाबास, छान, जा आता खेळायला जा, मी पण माझी कामावर रुकतो. आणि हो, आल्यावर होमवर्क करायचा आहे, समजलं का? हो. जा.